नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। खरं तर लोकसभा निवडणूक झाली आणि महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यात प्रचंड अटीतटीची निवडणूक झाली। पहिल्या 13 फेऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आघाडी होते आणि त्यानंतरच्या फेरीमध्ये उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली। महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये या निवडणुकीच्या निकालाकडे सर्व लक्ष होतं, मात्र खऱ्या अर्थानं आता लक्ष आहे ते म्हणजे NDA सरकार शनिवारी स्थापन होणार आहे। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकारची स्थापना होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सरकारमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना सन्मानाचं स्थान मिळणार आहे। महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे उदयनराजे भोसले यांना मंत्रीपद मिळणार आहे। काल झालेल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये, याचबरोबर दिल्लीच्या बैठकीमध्ये प्राथमिक यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। खरं तर उदयनराजे भोसले यांची ही चौथी टर्म आहे, म्हणजे 2009, 2014, 2019 एकोणीसमध्ये निवडून आले आणि राजीनामा दिला 3 महिन्यात आणि ते भाजपमध्ये गेले आणि नंतर ते पराभूत झाले। मात्र त्यावेळची टर्मसुद्धा गणली जाते आणि आत्ता 2024 महाविकास आघाडीच्या समोर वादळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ आलं आणि उदयनराजे भोसले 30,000 जास्त मतांनी निवडून आले। उदयनराजे भोसले हे पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व करणारे खासदार आहेत। आता खरं तर कारण असं आहे, उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद हे निश्चित आहे। त्याला कारण असं आहे की महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत आहे, यामुळे ह्या वादळाला शांत करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुका या 4 महिन्यावर आहेत, या कारणासाठी मनोज जरांगेसारखं वादळ जर भाजपला शांत करायचं असेल तर मराठा नेताच इथं मंत्रीपदावर जर बसवला तर तो संपूर्ण महाराष्ट्रात फिरवता येईल। आणि विशेष म्हणजे छत्रपतींचे थेट 13 वंशज असलेले उदयनराजे भोसले हे चौथ्यांदा नेतृत्व करतायत लोकसभेमध्ये, यामुळे त्यांचा अनुभवसुद्धा मोठा आहे। याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भाजपला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाजपची पीछेहाट झाली। भाजपचे मुरलीधर मोहोळ पुण्याचे फक्त निवडून आले आणि सातारचे उदयनराजे भोसले। सोलापूरमध्ये भाजप पराभूत झालं, माढात पराभूत झालं, या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सुद्धा पराभव सामोरं जावं लागलं, इचलकरंजीमध्ये सामोरं पराभवाला जावं लागलं, सांगलीत जावं लागलं। याचा सर्व बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रीपद हे दिल्याशिवाय पर्याय नाही, हे सुद्धा भाजप नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळं खासदार उदयनराजे भोसले यांना सन्मानाची वागणूक देऊन दिल्ली दरबारी कॅबिनेट मंत्रीपद हे निश्चित मानलं जात आहे। खरं तर शनिवारी शपथविधी होतो आहे पंतप्रधानांचा आणि काही दिवसामध्ये कदाचित पहिल्या टप्प्यातसुद्धा सन्मानानं शिवछत्रपतींच्या वारसदाराला या ठिकाणी सन्मानित केलं जाऊ शकतं। कारण उदयनराजे भोसले हे खरं तर आत्तापर्यंतच्या इतिहासात 2019 निवडणुकीमध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये राजीनामा देणारा हा देशातला पहिला खासदार असेल की राजीनामा देऊन भाजपमधून त्यांनी निवडणूक लढवली, त्यांना त्यात अपयश आलं, मात्र ते अपयश त्यांनी 2024 या निवडणुकीमध्ये भरून काढलं। यामुळं राजेंना यावेळी सन्मानाची वागणूक देऊन दिल्ली दरबारी कॅबिनेट मंत्रीपद हे निश्चित दिलं जाईल आणि असा साधारणतः एकंदरीत दिल्लीच्या भाजपच्या गोटातून सूर उमटतो आहे। कारण पश्चिम महाराष्ट्रातून नेतृत्व आणि याचबरोबर मराठ्यांचा नेता म्हणून आणि आगामी विधानसभेच्या दृष्टीनंसुद्धा खासदार उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्रभर त्यांना लॉन्च करून या ठिकाणी मनोज जरागेंचं जे वादळ आहे की ज्या वादळामुळं भाजपच्या मराठवाडा आणि विदर्भात अक्षरशः भाजपच्या अनेक उमेदवार या ठिकाणी पडले, याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सुद्धा भाजपनं रणनीती आखली आहे। यामुळं सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री पद नक्की मिळणार असं साधारणतः एकंदरीत चित्र दिसतंय। पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह।